नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, सर्व पालक ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत होते ती म्हणजे RTE ॲडमिशन प्रक्रियेत सुरू होण्याची. आता RTE ॲडमिशनचे ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची प्रोसेस ही सुरू करण्यात आलेली आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की RTEचा ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि त्याची संपूर्ण प्रक्रिया ही कशी असणार आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला RTEच्या वेबसाईटवरती यावं लागेल. त्या वेबसाईटची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल, किंवा आपण गुगलवरती जाऊन RTE 25% असं टाकायचं आहे आणि आपल्यासमोर महाराष्ट्र शासनाची जी वेबसाईट आहे ती ओपन होईल आणि त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि ती क्लिक केल्यानंतर आपण जी काही महाराष्ट्र शासनाची RTEच्या ॲडमिशनची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती येईल. ती वेबसाईट आपल्याला अशा पद्धतीने दिसत असते. तर RTE ॲडमिशनचं जे काही प्रोसेस आहे त्याकरता कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, RTE ॲडमिशनसाठी मुलांची वयाची जी पात्रता आहे त्याचा हा तक्ता आपल्यासमोर दिलेला आहे. प्लेग्रुप नर्सरीमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर 31 डिसेंबर 2024 रोजी लहान मुलांचं जे आहे ते किमान 3 वर्ष पाहिजे नर्सरी करता, ज्युनियर के जी करता किमान 4 वर्ष पाहिजे 31 डिसेंबर 2024 पर्यंत, सिनियर के जी करता 5 वर्ष आणि इयत्ता पहिली करता 6 वर्ष वयाची 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होणं हे आवश्यक असणार आहे. तर आता आपण बघूया जी काही आहे ॲडमिशनची ऑनलाईन प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने असणार आहे आणि ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते बघूया. त्यापूर्वी ह्या ज्या काही पालकांकरता सूचना आहेत त्या एकदा समजून घ्यायच्या सर्वांनी. RTE प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळून हा अर्ज पूर्ण करायचा आहे. पालकांनी अर्ज भरताना राहता निवासीचा पूर्ण पत्ता द्यायचा आहे आणि गुगल लोकेशन पुन्हा आपलं तपासून घ्यायचं आहे. पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री करूनच अर्ज सबमिट करायचा आहे. आपल्या बालकाचा अर्ज भरताना जन्मदाखल्यावरील जन्मदिनांक हा लिहायचा आहे. 1 ते 3 किलोमीटर अंतरावर शाळा निवडत असताना जास्तीत जास्त 10 शाळा आपल्याला निवडायच्या आहेत. अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावी. लॉटरी लागल्यानंतर कागदपत्र नसतील तर प्रवेश हा रद्द केला जातो. अर्ज भरून झाल्यानंतर तो जर चुकला असेल असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपल्याला तो डिलीट करायचा आहे आणि नवीन अर्ज भरायचा. एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरायचा नाही आहे. एकाच बालकाचे जर 2 अर्ज दिसले तर ते दोन्ही अर्ज बाद केले जातात. अर्ज भरल्यानंतर पालकांनी अर्ज क्रमांक अर्जात लिहायचा आहे. मोबाईल नंबर अर्जाची प्रत जवळ जपून ठेवायचे जोपर्यंत लॉटरी लागत नाही तोपर्यंत. अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी आढळल्यास तो प्रवेश आपला रद्द केला जात असतो. तर याचंही आपण लक्षात ठेवायचं. अर्ज करत असताना पासवर्ड विसल्यास आपण तो रिकवर करू शकतो रिसेट बटनावरतून. RTE प्रवेश प्रक्रिया 2024-25 या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन नोंदणीची मुदत ही 30 एप्रिल 2024 पर्यंत असणार आहे. म्हणजे 15 दिवसाच्या आत आपल्याला हा अर्ज भरायचा आहे. दिव्यांग बालकांनी अर्ज करण्यासाठी दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे 40%च्या पुढील हे ग्राह्य धरण्यात येणार आहे. सन 2024 वर्षाकरता निवासी पुरावा म्हणून गॅस पासबुक बुक आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे. बाकीचे जी काही कागदपत्रं आहेत ती जसून तशीच आहे. लाईट बिल असतील, आधार कार्ड असतील, इतर जी काही भाडेकरार वगैरे आहेत ती आहे तशीच कागदपत्र ग्राह्य धरली जाणार आहे. सन 2024-25 वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिल्यास फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकच ग्राह्य धरण्यात येणार आहे. अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगलवर पत्ता टाकून लॅटिट्यूड लॉन्गिट्यूड हे आपल्याला हे व्यवस्थित भरायचं आहे. आता बघूया ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज कसा करायचा आहे. तर RTEच्या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला वरती ऑनलाईन ॲप्लिकेशन हा पर्याय दिसेल. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने नवीन जी काही विंडोज आहेत ती आपल्यासमोर ओपन होईल. तर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन हा जो काही पर्याय आपल्याला उजव्या बाजूला जो दिसत असेल तर या नवीन रजिस्ट्रेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्याला ॲप्लिकेशन ID हा तयार केला जाईल. आता ॲप्लिकेशन ID तयार करण्यासाठी आपल्याला आपला सर्वप्रथम हा जिल्हा निवडायचा. आपल्याला मुलाचा ॲडमिशन आम्ही आपला राहता पत्ता आता सध्या कुठला आहे त्याकरता. तर आपण हे निवडल्यानंतर आता आपलं जे काही पालकाचं किंवा पाल्याचं जे काही आडनाव आहे ते टाकायचं आहे. नंतर मुलाचं नाव,
त्यानंतर चाइल्ड डिसेबिलिटी विचारलं जाईल, तर जर आपलं पाल्य हे अपंग नसेल तर नो निवडायचं आहे. लहान मुलाची बर्थ डेट ही टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला कॅपचा कोड हा भरायचा आहे. आणि आपला 10 अंकी मोबाईल नंबर आपल्याला इथे रजिस्टर करायचा आहे. आणि सर्व डिटेल्स एकदा परत आपलं नाव, मुलाचं नाव आणि जन्मतारीख ही व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर रजिस्टर या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता आपला ॲप्लिकेशन आता आलेला ॲप्लिकेशन आय डी आपल्याला इथे टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकून कॅप्चा कोड फिलअप इथे करायचा आहे आणि लॉग इन पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला आता पासवर्ड चेंज करण्यासाठी सांगेल. आता तिथे पासवर्ड आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे. सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. परत एकदा आता आपल्याला इथे आपल्या लॉगिंग आय डी आणि नवीन पासवर्डने आपल्याला इथे रजिस्टर करायचं आहे. आता आपण लॉगिंग झाल्यानंतर आपल्यासमोर असे सर्व जो आहे तो फॉर्म ओपन होईल. यामध्ये काही डिटेल्स ह्या ऑटो फिलअप झालेल्या आहे, ज्या सुरुवातीला आपण भरल्या होत्या त्या डिटेल्स इथे आलेल्या आहे, ज्यामध्ये मुलाचं नाव आणि बालकाचं हे पूर्ण नाव इथे आपल्याला आलेलं आहे. हे मराठीमध्ये आपण इथे टाकू शकतो. त्यानंतर मदरचं जे आईचं नाव आहे ते आपल्याला इथे टाकायचं आहे. आईचं पूर्ण नाव, पहिले नाव, मधले नाव, वडिलांचं पूर्ण नाव ते टाकायचे, वडिलांचे डिटेल्स. त्यानंतर लहान मुलाची काय बर्थ डेट होती ती इथे एडिट होणार नाही. जर चुकली असेल तर आपल्याला इथनं फॉर्म डिलीट करावा लागेल, डिलीट ॲप्लिकेशन, आणि परत नवीन फॉर्म जनरेट करावा लागणार आहे. तर आपण आता ह्या सर्व डिटेल्स भरून घेऊया. सर्वप्रथम मुलाचं पूर्ण नाव आलेलं आहे. त्यानंतर बालकाचं जे काही मराठीतलं नाव आहे ते आपल्याला इथे टाकावं लागणार आहे. त्यानंतर आईचं पूर्ण नाव, वडिलांचं पूर्ण नाव आपल्याला टाकायचे. आणि हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर आपल्याला खाली हा पत्ता हा आपल्याला भरावा लागणार आहे. मित्रांनो, आई वडिलांच्या पूर्ण नावाचे डिटेल्स मराठी आणि इंग्लिशमध्ये भरल्यानंतर आता आपल्याला खालील डिटेल्स भरायचे आहेत. तो म्हणजे आपला राहणारा जो काही पत्ता आहे तो पत्ता भरायचा आहे. पूर्ण तालुका जिल्हा व्यवस्थित सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला इथे खाली दिसत असेल लॅटिट्यूड आणि लॉन्गिट्यूड या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यापूर्वी आपल्याला हा जो काही आपण आत्तापर्यंत पत्ता भरला आहे तो इथे सेव्ह करून घ्यायचा आहे. सेव्ह केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला कोपऱ्यामध्ये गुगल मॅपचं जे साईन आहे ते दिसेल. त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर गुगल मॅप हा ओपन होईल. गुगल मॅप ओपन झाल्यानंतर आपल्याला जे काही आपलं घर आहे ते त्याबरोबर त्याच्यावरती घेऊन जायचं आहे. हा गुगल मॅपचा जो काही साईन आहे त्यावरती घेऊन जाऊन आपल्याला येथे अपडेट सेव्ह या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि येथे ओके म्हणायचं आहे. ओके म्हटल्यानंतर आपलं जे काही मॅपवरील लोकेशन आहे ते सिलेक्ट होणार आहे. ते सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह या बटनवरती क्लिक करायचं आहे. आपला जो काही ॲड्रेस आहे आणि गुगल मॅपचं जे काही लोकेशन आहे ते सेव्ह होईल. त्यानंतर आपल्याला जी पुढील पर्याय आहे ॲप्लिकेशन यावरती आपल्याला जाता येणार आहे. पुढील पर्यायावरती आल्यानंतर आता आपल्याला येथे आपलं जे काही ॲडमिशनचे रिक्वायर्ड जो काही क्लास आहे, ॲडमिशन कितीला घ्यायचा आहे तो क्लास इथे सिलेक्ट करायचा आहे. के जी, ज्युनियर के जी, पहिलीची ॲडमिशन ज्याप्रमाणे आपण वय सिलेक्ट केलं असं त्याप्रमाणे ते सिलेक्ट करायचं आहे. आणि तेवढेच पर्याय आपल्यासमोर ओपन होणार आहेत. त्यानंतर आपले कास्ट निवडायचे, रिलिजन निवडायचं आहे. आणि त्यानंतर आपली जी काही कास्ट असणार आहे कॅटेगरी ती निवडायची आहे. ती निवडल्यानंतर आपलं जे काही पुढील पर्याय आहे की आपला जो काही लहान मुलं आहे ते दिव्यांग असेल तर येस पर्यायावरती क्लिक करायचं. पण त्याचे कागदपत्र आपल्याकडनं असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर एच आय व्ही अफेक्टेड असेल तर येस वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर जे काही आपल्या मुलाचा आधार कार्ड आहे ते आधार कार्ड नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. त्यानंतर पालकांचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथे ईमेल आय डी हा आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर आपला ॲन्युअल इन्कम किती आहे, ॲन्युअल इन्कम टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबरवरती आपल्याला आपला मोबाईल नंबर जो बाय डिफॉल्ट आहे तो येणार आहे. आणि त्यानंतर हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर आपलं जे काही खालील कागदपत्र लागणार आहे त्याची सर्व आपल्याकडे अरेंजमेंट करून ठेवायचे. त्याकरता आपल्याला ॲड्रेस प्रूफ आहे का आपल्याकडे तर येस पर्यायावरती क्लिक करायचं. मुलगा जर हँडिकॅप असेल तर येस पर्यायावरती किंवा अथवा नो करायचं आहे. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आपल्याला लागणारच आहे तर इन्कम सर्टिफिकेटवरती येस क्लिक करायचं आहे. बर्थ सर्टिफिकेट मुलांचं लागणार आहे. ते जर आपण कास्टमधनं ॲडमिशन घेत असेल तर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. हे सर्व पर्याय येस क्लिक करायचे आहे आणि सेव्ह या पर्यायावरती आपल्याला
क्लिक करायचं आहे. तत्पूर्वी हे सर्व डिटेल्स आपण भरून घ्यायचे आहे. डिटेल्स भरून घेतल्यानंतर सेव्ह पर्यायावरती क्लिक केल्यानंतर स्कूल सिलेक्शनचा फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल. स्कूल सिलेक्शनचा फॉर्म आपल्यासमोर ओपन झाल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम 1 किलोमीटरच्या आतील शाळा निवडायच्या आहेत. त्यानंतर 3 किलोमीटरच्या पुढील शाळा या आपल्याला निवडाव्या लागणार आहेत. जास्तीत जास्त आपल्याला 10 शाळा या निवडता येणार आहे. त्याकरता जे काही अंतर आहे ते हवाई अंतर हे धरण्यात येणार आहे. 1 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जे ॲक्च्युअल अंतर आहे ते जास्त असू शकतं, पण हवाई अंतराचं कॅल्क्युलेशन असल्यामुळं पालकांनी शाळा निवडताना त्या पद्धतीची काळजी घ्यायची आणि जास्तीत जास्त 10 शाळा या निवडायच्या आहे आणि शाळा पर्यायांची निवड केल्यानंतर सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, 1 किलोमीटरमधील ज्या काही शाळा असतील त्या इथं विथ 1 किलोमीटर पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ओपन होतात. 3 किलोमीटरमधील ज्या शाळा असतील त्या 3 किलोमीटर पर्यायावरती क्लिक केल्यानंतर ओपन होतील. पण आपल्याला ज्या शाळा सिलेक्ट करायच्या आहेत त्यामधील ज्या सुरुवातीच्या शाळा असणार आहे त्या आपल्याला ह्या सरकारी शाळा आपल्या जवळ आसपासच्या या निवडल्या जाणार आहे. जो काही शासनाने नवीन बदल केला आहे त्या पद्धतीप्रमाणे त्याच्यामध्ये आपण प्रायोरिटी ठरवू शकतो की कोणत्या शाळेत आपलं मुलांचं ॲडमिशन हे लवकर व्हायला पाहिजे, कोणत्या नाही, त्या पद्धतीने आपण निवडून तो पर्याय आपण इथे सिलेक्ट करू शकतो. त्यानंतर आपल्याला विथ 1 आणि 3 किलोमीटरच्या शाळांचा इथे विचार करता येणार आहे. तर या सर्व शाळा निवडल्यानंतर आपण फॉर्म सबमिशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. शाळेचे पर्याय काळजीपूर्वक निवडल्यानंतरच फॉर्म सिलेक्शन या पर्यायावरती आपल्याला जायचं आहे. फॉर्म सिलेक्शन पर्यायावरती आल्यानंतर आपला सर्व फॉर्म हा काळजीपूर्वक आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. शाळा निवडलेली आहे का, कोणत्या निवडल्या आहेत, त्यांचा क्रम बरोबर लावलेला आहे का. जर आपल्याला काही वाटत असेल फॉर्ममध्ये काही चुका झालेल्या आहेत तर आपण डिलीट ॲप्लिकेशन करून परत नव्यानं आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे आणि सेव्ह अँड कन्फर्म पर्यायावरती क्लिक करून आपल्याला आपला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. आणि येणारी जी काही यादी असणार आहे, लॉटरी जी लागणार आहे RTE ॲडमिशनची, त्याचा आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे की आपण RTEचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्याकरता कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे, याची संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेण्याचाच प्रयत्न केलेला आहे. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर. जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.